नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं मंथली वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत मात्र हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या वेबसाईटला सुद्धा अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण शुक्रवारी काय काय घडलं ते समजून घेऊया आणि त्यानंतर येत्या महिन्यासाठी येत्या आठवड्यासाठी आपल्याला निफ्टीचं मंथली विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करायचं आहे तर आपण त्याच्यासाठी जा डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे शुक्रवारसाठी आपण जे विश्लेषण केलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की वरच्या बाजूला आपण दोन लेवल दिलेल्या होत्या आणि सांगितलेलं होतं की ह्या दोन लेवल म्हणजे आपल्यासाठी ले रेजिस्टन्स झोन असणार आहे कारण इथपर्यंत येऊन आपल्याला बँक निफ्टी बघायला मिळालं होतं त्यानंतर काय झालं तुम्ही इथे बघू शकता की शुक्रवारी आपल्याला उप गॅपअप ओपन उप झालं गॅप ओपन झाल्यावर थोडा खाली आलं पुन्हा वर गेलं आणि आपण जे फायनल टार्गेट दिलेलं होतं तिथे जाऊन आपल्याला ही कॅन्डल क्लोज झाली त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल आपल्याला जर आपण अगदी काळजीपूर्वक बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की जवळजवळ आपल्याला इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनल्यासारखा आपल्याला बघायला मिळाला आता एक्झॅक्टली ट्विझर टॉप बनला नाही पण जवळजवळ ट्विझर टॉप बनल्यासारखा आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला थोडं सेलिंग झालं थोडंसं पुन्हा बाउन्स झाला परत ह्या आपल्या रेजिस्टन झोन जो आता आपल्याला वर गॅपऑफ ओपन झाल्यामुळे जो आपल्याला सपोर्ट झोन झाला होता तिथपर्यंत आलं तिथेही एकदा बाउंस झाला पुन्हा आपण खाली आलो हा झोन ब्रेक केला असं दाखवलं एक फेक ब्रेकआउट म्हणूया फॉल्स ब्रेकआउट म्हणूया आला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की पुन्हा एक बाउन्स आला आणि आपण पुन्हा या झोनच्या वर आलो म्हणजे हा जो रेजिस्टन झोन होता तो आता आपल्याला काय झाला सपोर्ट झोन म्हणून काम करायला लागला तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे पूर्ण त्याचा सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर मग एक आपल्याला शेवटी दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला एक चांगला बाउन्स बघायला आला आणि ह्याला चांगला बाउन्स मी का म्हणतोय कारण डे हाय जो होता ओपनिंगच्या वेळेला जो हाय बनवलेला होता तो ब्रेक करून त्याच्यावर जाऊन क्लोजिंग आपण दिलेला आहे त्यामुळे मी काय म्हणतो की हा जो आपल्याला पॅटर्न दिसतोय इथे आपल्याला तुम्ही बघू शकता पहिल्यांदा एक एम पॅटर्न दिसला त्याचं अतिशय चांगलं चा टार्गेट मिळालं हा एम पॅटर्न असा तयार झाला होता तुम्ही जर बघत असाल तर याचं खूप चांगलं आपल्याला टार्गेट मिळालं त्यानंतर तुम्ही इथे बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाला इथपर्यंत खाली आलं इथे वर झालं परत खाली आलं आणि इथनं वर जायला लागलं तर साधारणपणे ह्या आसपास आपण डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आला आणि ह्यालाही आपल्याला चांगलं टार्गेट बघायला मिळालं तर अशा पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये हा जो सपोर्ट आहे आता हा सपोर्ट आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करताना बघायला मिळाला तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीमध्ये शुक्रवारी काय झालं आता आपण काय करूया बँक निफ्टीचं मंथली नंतर वीकली आणि शेवटी डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी बँक निफ्टीला मंथली टाइम फ्रेममध्ये ओपन करतोय आणि इथे तुम्ही बघू शकता की आता हा जो आपल्याला काय झालंय जानेवारी महिना संप संपून आपल्याला तीन दिवसाचं फेब्रुवारी महिन्याचं ट्रेडिंग सुद्धा झालेलं आहे तर अं आ... आठवड्यामध्ये मध्येच संपल्यामुळे आपल्याला हे थोडंसं एक आठवडा झाल्यानंतर आपल्याला विश्लेषण करायला लागतं आहे तर ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल जानेवारीची आहे आणि आता ही जी कॅन्डल बनती आहे ही फेब्रुवारीची बनती आहे हे बघत असताना आपल्याला इम्पॉर्टंट लेवल्स आता कुठे दिसत हे समजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी काय करतो त्याच्यासाठी इथे मी फिब्रिट्रेसमेंटची लेवल लावतो तर हा हाय आपल्याला डिसेंबरमध्ये बनलेला दिसतोय बन तर तिथे मी मार्क केलं आणि इथे येऊन आपण काय करूया इथे जूनमध्ये आपल्याला हा लो बनलेला होता तर ह्या जूनमध्ये बनलेल्या लो नंतर आपण बघू शकतो की जवळजवळ नॉनस्टॉपमध्ये एक महिनाभर इथे आपल्याला थोडंसं सेलिंग बघायला मिळालं होतं पण त्याच्यामध्ये आपण आदल्या महिन्याचा काही लो तोडला नव्हता तर इथे आपल्याला नॉनस्टॉप इथपर्यंत तेजी बघायला मिळाली आता तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला फेब्रुवारी महिना आणि जानेवारी महिना या दोन्ही महिन्यामध्ये ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेलाय आणि ही लेवल कुठली आहे तुम्ही आता इतके दिवस जर हे जे सदस्य आपले सातत्याने हे विश्लेषण बघतात त्यांच्या लक्षात आलं असेल की रिट्रेसमेंट लेवल आहेत ह्या लेवलस आपल्याला जर टाइम फ्रेम मोठी असेल डेली असेल वीकली असेल मंथली असेल तर आपल्याला हे ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल, लेवल आपल्याला अतिशय परफेक्टली आपल्याला फॉलो होताना बघायला मिळतात तर त्या पद्धतीनं तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीनं इथे ही, ही जी सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल होती एकोणचाळीस हजार सहाशे वीसची ती आपल्याला इथे फॉलो त्याला सपोर्ट घेतलेला दिसतोय आणि आपण आता वर जात असताना ही जी लेवल आहे पूर्वी तुम्हाला लक्षात येईल इथे ह्या ठिकाणी आपल्याला काय होत होतं म्हणजे इथे हे दोन महिने रेजिस्टन्स होत होता त्यानंतर पुढचे दोन महिने ही लेवल सपोर्ट म्हणून काम करत होती आता ती एकदा ब्रेक झाल्यानंतर आता परत ह्या याच्यात फेब्रुवारी महिन्यात आपल्याला अजून बघायचं आहे की आता ही लेवल तोडून जर आपण वर गेलो म्हणजे एक्केचाळीस हजार सहाशेच्या वर आपल्याला क्लोजिंग आलं तर काय होईल आपल्याला मंथली टाइम फ्रेममध्ये आपण 78.6% एट सिक्स पर्सेंटच्या वर जाऊन क्लोज करणार आणि असं जर झालं तर मग येत्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा नवीन हाय बघायला मिळू शकतो मात्र त्यासाठी काय होणं आवश्यक आहे ह्या लेव्हलच्या वर ह्या 78.6% एट सिक्स पर्सेंटच्या वर ह्या फेब्रुवारी महिन्याचं क्लोजिंग येणं आवश्यक आहे ते जर आलं तर मात्र आपल्याला मी म्हणतोय त्या पद्धतीनं नवीन हाय आपल्याला येत्या काळामध्ये बघायला मिळू शकतो म्हणजे मार्च एप्रिलमध्ये आपल्याला नवीन हाय मग दिसू शकतो तर हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट आपला टिकला पाहिजे आणि ह्या लेवलच्या वर आपल्याला लेवल क्लोजिंग आलं आप आप पाहिजे जर समजा तसं झालं नाही आणि हा लेव इथे आपण येऊन ह्या लेवलच्या खाली जायला लागलो तर मात्र काय होईल मग आपल्याला आप शेवटचं ऑप्शन असेल किंवा शेवटचा सपोर्ट असेल तो म्हणजे ही फिफ्टी पर्सेंटची लेवल ती लेवल आहे अडतीस हजार दोनशे एकवीस ची त्यामुळे मग इथपर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल आणि ही मग शेवटचा सपोर्ट त्याच्यासाठी असणार आहे तर अर्थात आत्ता आपल्याला वर जात आहे त्यामुळे त्या दृष्टीनंच विचार करायचा आहे पण मी तुम्हाला दोन्ही बाजूच्या लेवल इथे मंथली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसत ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे आता आपण काय करूया आता आपण बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेममध्ये अॅनालिसिस करूया त्यासाठी मी हे सगळं काढून टाकतोय आणि बँक निफ्टीला वीकली टाइम मध्ये घेऊन येतोय आता विकली टाइम मध्ये बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथे एक एम पॅटर्न बनला होता तुम्हाला हा आपण मागच्या वेळेला दाखवलेला होता इथे आलं इथपर्यंत खाली आलं इथे गेलं आणि आपल्याला एक एम पॅटर्न बनलाय मात्र सध्या काय होतय की एम पॅटर्नचं ब्रेकआउट येऊन आपल्याला जिथन ब्रेकआउट आलं होतं त्याच्या खाली आपण खूप खाली गेलो मात्र आता एक बाउन्स येतोय आणि जिथन आपल्याला ब्रेकआउट आलं होतं खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झालं होतं ती लेवल आता रेजिस्टन्स लेव्हल म्हणून काम करते असं आपल्याला ह्या आठवड्यामध्ये लक्षात आलं काय होईल जर समजा पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्यावर जाऊन क्लोजिंग आलं तर मग आपण असं म्हणू शकतो की हा जो एम पॅटर्न आहे हा एम पॅटर्न आपल्याला त्याचा जो ब्रेकआउट आला हा फेक ब्रेकआउट झाला हा फॉल्स ब्रेकआउट झाला आणि ह्याच्या वर जर क्लोजिंग आलं तर मग इथनं पुढे आपण वर जाऊ शकतो आणि एक डब्ल्यू पॅटर्नची मग त्याच्यामध्ये फॉर्मेशन होऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे दिसतंय तरी सुद्धा आपण काय करूया एकदा इथे सुद्धा फिब रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करूया आप की आपल्याला ह्या पासून आपण जर खाली बघितलं तर आपल्याला कशा पद्धतीनं दिसतंय तर इथे तुम्हाला असं लक्षात येईल मी हे थोडंसं झूम आणखीन करतोय आणि झूम करून तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला फिफ्टी पर्सेंट लेवल जे आहे म्हणजे हे जे इथपासून सेलिंग झालं होतं कंटिन्यू इथपर्यंत तर ह्याची फिफ्टी पर्सेंट लेवल इथे आहे म्हणून आपल्याला या आठवड्यामध्ये ह्या लेवलच्या वर क्लोज करणं अवघड गेलं तुम्ही पूर्वी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कंटिन्यूअस आपल्याला अनेक आठवडे ह्या लेवलला सपोर्ट घेतला होता म्हणजे एक दोन तीन चार पाच आठवडे म्हणजे जवळजवळ सव्वा महिना आपण ह्या लेवलला सपोर्ट घेतला होता फिफ्टी पर्सेंटच्या आता काय झालंय आता आपल्याला त्याचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर मग वर येत असताना त्या लेवलला आता रेजिस्टन्स घेतला जातोय ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पुढच्या आठवड्यात आपल्याला काय झालं पाहिजे जर समजा ह्या लेवलच्या वर क्लोजिंग आलं तर मग पुढचं टार्गेट जे आहे हे टार्गेट आपल्याला होऊ शकतं जे आहे बेचाळीस हजार तीनशे चव्वेचाळीस बेचाळीस हजार तीनशे पन्नासचं टार्गेट आहे असं समजू त्याच्यावर जात असो तर मग त्रेचाळीस हजार एकशे एकोणचाळीसचं टार्गेट आपल्याला येऊ शकतं तर हे झालं आपल्याला आप कशा पद्धतीनं वरची लेवल्स आहेत खाली येत असताना आपल्याला काय आहे आता सपोर्ट कुठे आहे असं म्हणू शकतो आपण पहिला सपोर्ट जो आहे तो थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट लेवलला आहे तो आहे एक्केचाळीस हजार दोनशे सत्तावीसला त्याच्या खाली जो सपोर्ट आहे तो आहे आपल्याला ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटला तो आहे चाळीस पाचशेला तर ह्या पद्धतीनं मी वीकली टाईम फ्रेममध्ये सुद्धा तुम्हाला लेवल सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला चेक करायचं आहे की कोणत्या लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील तर आपल्याला जर समजा ही फिफ्टी ची लेवल तोडून आपण येत्या आठवड्यामध्ये ह्या लेवलच्या वर क्लोज झालो म्हणजे एक्केचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी आहे आपण असं समजूया की एक्केचाळीस हजार आठशेच्या वर जर आपल्याला क्लोजिंग मिळालं तर मग काय होऊ शकतं ही वरच्या लेवल जे आहेत बेचाळीस हजार साडेतीनशे त्यानंतर त्याच्यावर गेलं की त्रेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस या लेवल्स आपल्याला येताना बघायला मिळू शकतात ते हे झालं विकली टाइम फ्रेममधलं अॅनालिसिस आता आपण काय करूया आता आपण डेली टाईम फ्रेममध्ये जाऊन याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करूया तर त्याच्यासाठी मी काय करतो बँक निफ्टीला डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करतोय तर इथे मी डेली टाईम फ्रेममध्ये ओपन केलेलं आहे आपण हे पहिल्यांदा काढून घेऊया डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एक सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर आपल्याला एक बाउंस झाला बाउंस नंतर पुन्हा सेलिंग झालं आणि आपल्याला एक पुन्हा बाउंस येतोय समजा ही मधली लेवल जी आहे ही ब्रेक झाली तर आपल्याला काय होईल एक डब्ल्यू पॅटर्न अर्थात हा डब्ल्यू पॅटर्न अगदी परफेक्ट नाही आहे कारण तुम्ही जर बघितलं तर हे जवळ जवळ दोन्ही जे बॉटम आहेत ते एक एकसारखेच आहेत उलट हा जो पुढचा बॉटम नेक्स्ट बॉटम आहे हा प्रीवियस बॅटम बॉटमपेक्षा लोअर लो आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय होईल पण एक डब्ल्यू पॅटर्न बनतोय तर त्याच्यामुळे अजून वर इथपर्यंत जाण्याची शक्यता आता नक्कीच आपल्याला इथे आहे तर हे झालं आपल्याला डेली आप टाइम मध्ये कोणता पॅटर्न दिसतोय आणि कशा पद्धतीनं आपल्याला येत्या काळामध्ये टार्गेट मिळू शकतं आता इथे सुद्धा मी काय करतो इथे सुद्धा मी एक फिप रिफ्रेशमेंट लेवल लावायचा प्रयत्न करतो ओके okay. इथे फिप रिट्रेसमेंट लेवल लावल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की सध्या आपण फिफ्टी पर्सेंटची जी 50 ची लेवल आहे ही क्रॉस करून म्हणजे जी फिफ्टी पर्सेंटची लेवल इथे अनेक दिवस मागचे एक दोन तीन चार दिवस किंवा ही लेवल सुद्धा बघितली तर मागचे पाच दिवस ज्या लेवलच्या वर जाऊन क्लोज होणं अवघड जात होतं त्या लेवलच्या वर जाऊन आपण क्लोज झालेले आहोत ती लेवल आहे एक्केचाळीस हजार दोनशे पन्नास ची एक्केचाळीस हजार दोनशे पन्नासच्या वर क्लोज दिलं आता आपल्याला पुढचं टार्गेट जे असणार आहे ते असणार आहे एक्केचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि त्याच्यानंतर हे जे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचं आहे ते आहे बेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव म्हणजे बेचाळीस हजार तीनशे पर्यंत आता आपल्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो तर खाली येत असताना आपल्याला सपोर्ट कुठे आहे आपल्याला सपोर्ट जो आहे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटचा आहे है, तो आहे चाळीस हजार आठशे सतराचा बरोबर त्याच्या खाली आपण येत असू तर चाळीस हजार दोनशे त्र्याऐंशीचा जा म्हणजे चाळीस हजार तीनशेच्या आसपास आपल्याला आणखीन एक सपोर्ट खालच्या बाजूला दिसतोय तर हे आपल्याला लक्षात येतं की डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला बँक निफ्टी काय सांगायचा प्रयत्न करते तर हे झालं आपण निफ्टीचं मंथली वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये केलेलं ॲनालिसिस आता आपण काय करूया आता आपण निफ्टी ओपन करूया आणि मध्ये शुक्रवारी काय घडलं होतं ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि आपण पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की निफ्टीमध्ये आपल्याला शुक्रवारी काय घडलं होतं तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की निफ्टीमध्ये आपण जी इम्पॉर्टंट लेवल वरच्या बाजूला दिलेली होती ती ही लेवल दिलेली होती ही होती सतरा हजार सहाशे पन्नास ची तुम्ही बघू शकता गॅप ऑफ ओपनिंग झालं ओपनिंग नंतर सेलिंग झालं इथे सपोर्ट घेतला इथे एक आपल्याला छोटासा बाउन्स पण आला आणि पुन्हा आपण इथनं ब्रेकडाऊन केलं ब्रेकडाऊन केल्यावर आपल्याला खाली एक अतिशय चांगला असा आपल्याला लो बघायला मिळाला इतका लो झाल्यानंतर आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय आता हे पॅटर्नच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवायचं इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला, तुम्हाला ट्विझर बॉटम पॅटर्न दिसतोय पण ह्याला आपल्याला सक्सेसफुल झाला नाही कारण ह्याच्यानंतर आपल्याला काय होणं अपेक्षित होतं एक इथे बाउंस येणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही त्यामुळे लक्षात ठेवा कुठलाही पॅटर्न जरी असला तरी तो काही शंभर टक्के आपल्याला यश देतो अशातला भाग नाही कधी कधी तो पॅटर्न आपल्याला फेल सुद्धा होताना बघायला मिळतो त्यानंतर तुम्ही परत इथे खाली आलात तर इथे तुम्हाला काय दिसेल इथे तुम्हाला एक ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला लक्षात येईल इथे ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाल्यानंतर हा हाय ब्रेक झाला त्यानंतर आपल्याला एक चांगली तेजी मार्केटमध्ये बघायला मिळाली तर हे झालं निफ्टीमध्ये शुक्रवारी काय काय घडलं आता आपण बघूया की निफ्टीमध्ये मंथली वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला निफ्टी काय काय सांगायचा प्रयत्न करतोय तर त्यासाठी मी ह्या सगळ्या लेवल ज्या आहेत हे काढून टाकतोय आणि निफ्टीला पहिल्यांदा मंथली टाइम फ्रेममध्ये ओपन करतोय तर आता निफ्टी निफ्टीमध्ये आपण मंथली टाईम फ्रेम ओपन केलेली आहे आता आपण आणखीन थोड झूम आउट करूया म्हणजे आपल्याला ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता की निफ्टी मध्ये आपल्याला लक्षात येईल की इथून एक तेजी चालू झालेली होती इथे थोडं सेलिंग आलं परत तेजी इथपर्यंत पोहोचली म्हणजे आपल्याला इथून वरपर्यंत तेजी पूर्णपणे गेलेली होती आता आपण ह्याच्यात काय करू शकतो दोन प्रकारे लेवल काढू शकतो इथे एकदा खाली येऊन परत वर गेलेली आहे पण एक ती एका महिन्यामध्येच खाली आली होती तर त्याच्यामुळे आपण काय करूया इथे आपल्याला हा हाय आणि हा लो कन्सिडर करूया असं जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं की निफ्टीमध्ये मंथली टाइम फ्रेममध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटला आपल्याला दोन्ही महिने इथे सपोर्ट घेतोय पूर्वी जर बघितलं तर ह्या दोन ठिकाणी सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटला इथे सपोर्ट घेतला जात होता नंतर जानेवारी महिन्यामध्ये में तो ब्रेक झाला आणि आपण सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट ची लेवल इथे टच केलेली दिसते आता इथे सपोर्ट घेतला जातो आहे तर वर जात असताना ही आपल्याला जी 78.6 एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे म्हणजे जवळजवळ अठरा हजार शंभरची तर तिथपर्यंत आपल्याला काय होऊ शकतं आता निफ्टीमध्ये ते जी बघायला मिळू शकते मात्र आपल्याला खालचा जो सपोर्ट आहे जो सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट आहे तो आहे सतरा हजार चारशे बहात्तरचा आपल्याला काय झालं पाहिजे हा लो जर आपल्याला ब्रेक नाही झाला आणि तेजीच होत राहिली तर आपल्याला हे वरचं टार्गेट मिळू शकतं आणि त्याच्याही वर जाऊन आपण जर क्लोजिंग दिलं तर मग आपल्याला नवीन हा येत्या काळामध्ये बघायला मिळण्याची शक्यता नक्कीच तयार होती आहे तर हे झालं आपल्याला आप निफ्टी मंथली टाईम फ्रेममध्ये काय सांगायचा सा प्रयत्न करतोय आता आपण काय करू हे सगळं काढून टाकूया आणि निफ्टीला वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया तर निफ्टीला आता विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलंय तर तुमच्या असं लक्षात येईल की मध्ये आपल्याला पूर्वीपासून एक तेजी होत होती त्यानंतर एक सेलिंग झालं परत एक तेजी झाली आणि आता परत आपल्याला थोडंसं सेलिंग बघायला मिळत आहे आता अशा वेळेला आपल्याला पुढचं ट्रेंड काय असेल हे समजण्यासाठी आपण काय करू जिथनं आपल्याला ही तेजी चालू झाली होती तर इथपासून सुद्धा लावू शकतो किंवा इथून इथपर्यंत खाली आलेलं होतं त्यामुळे आपण काय करू शकतो हा हाय धरून आपण इथपर्यंत सुद्धा लावू शकतो असं जर लावलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटला इथे बघा अनेक दिवस आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागतोय त्यानंतर आपल्याला आणखीन खाली गेलं आता सध्या आपण काय आहे फिफ्टी पर्सेंटचा आपल्याला इतके दिवस सपोर्ट घेतला जात होता पण हा ब्रेक झाला आता आपण फिफ्टी पर्सेंटच्या वर येऊन पुन्हा क्लोज झालोय म्हणजे हा जो झोन आहे मी तुम्हाला थोडासा झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि खाली घेऊया हा जो झोन आहे आता हा लक्षात ठेवा सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंटचा झोन आणि हा झोन हा आपल्यासाठी आता काय असणार आहे रेजिस्टन्स झोन असणार आहे हा कितीचा आहे तुम्ही इथे बघू शकता सतरा हजार आठशे सतरा आहे आणि इथे अठरा हजार सत्तर आहे तर इथे सतरा हजार आठशे आणि वर अठरा हजार शंभर असा हा झोन आहे असं म्हणायला हरकत नाही तर हाँ, साथी रेजिस्टन्स जोन अशना रहे, कान हा आपल्यासाठी रेझिस्टन झोन असणार आहे कारण पूर्वी ह्या झोननं सपोर्ट झोनचं काम केलेलं होतं ह्या भागात बघितलं तर, तर इथे तुम्हाला सपोर्ट झोनचं काम केलेलं होतं एवढ्या सगळ्या भागामध्ये एकदा ब्रेकडाऊन झाल्यानंतर आता हा झोन आपल्याला रेजिस्टन्स झोन झालाय त्यामुळे वर जात असताना आपल्यासाठी आता अठरा हजार सत्तर हेच आपल्यासाठी टार्गेट असणार आहे ते जर तोडून आपण वर क्लोजिंग दिली तरच मग पुढचं हे वरचं टार्गेट आपल्यासाठी ओपन होईल ते आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचं चा अठरा हजार चारशे एकोणतीसचं तर ते आपल्याला ओपन होण्यासाठी या रेजिस्टन झोनच्या वर जाऊन क्लोजिंग देणं आवश्यक असणार आहे तर हे झालं आपल्याला विकली टाइम फ्रेममध्ये वरच्या बाजूला सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण खालच्या बाजूला बघूया खालच्या बाजूला तुम्हाला असं लक्षात येत आहे की ही जी थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे जी होती आपल्याला सतरा हजार पाचशे पासष्टची तर इथे आपल्याला सपोर्ट घेतला जातोय आणि इथनं आपल्याला वर जाताना दिसतंय तर वर जात असताना ह्या रेजिस्टन झोनमध्ये आपण आता एंटर केलेलं आहे ये तर येत्या आठवड्यांमध्ये आपल्याला बघणं आवश्यक आहे की हा रेजिस्टन झोन जो आहे हा कशा पद्धतीनं आपल्याला निफ्टीमध्ये तोडला जातोय नाही तोडला गेला तर मग आणखीन एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर हे झालं आपल्याला आप विकली टाईम फ्रेम आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते आहे आता आपण निफ्टीमध्ये डेली टाईम फ्रेममध्ये जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये निफ्टी आपल्याला काय सांगते आहे ते समजून घेऊया तर त्याच्यासाठी मी डेली टाईम फ्रेम ओपन केलेली आहे तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला इथे एक ट्रेंडलाईन काढून दाखवलेली होती तुम्ही जर बघितली तर ती ट्रेंडलाईन आपल्याला अशा पद्धतीनं काढता येऊ शकते म्हणजे ही एक मेथड झाली काढायची किंवा दुसरी एक मेथड मी तुम्हाला दाखवतो की ह्या पद्धतीनं आपण काढू शकतो अशा पद्धतीनं काढू शकतो आता तुमच्या काय लक्षात येईल ह्या पद्धतीनं काढलं तरी आपल्याला बराचसा भाग या लाईनच्या खालीच दिसतोय इथे एकदा ब्रेकआउट झालं परत फेल झालं परत इथे डब्ल्यू पॅटर्न बनतोय आणि डब्ल्यू पॅटर्न बनवून आपण ह्या लेवलपर्यंत पुन्हा जाऊ शकतोय तर आपल्याला टार्गेट ठेवत असताना वरच्या बाजूला या पद्धतीनं डेली टाइम फ्रेम मधलं आपण टार्गेट ठेवू शकतो इथे तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसतोय त्यामुळे ही जी मधल्या कॅन्डलचा जो हाय आहे हा जर हाय ब्रेक झाला तर मग आपल्याला इथून पुढे आणखीन तेजी सुद्धा बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये निफ्टी काय सांगायचा प्रयत्न करते ह्या आसपास जर तुम्ही बघितलं तर ह्या आसपास आपल्याला सपोर्ट घेताना दिसते आहे आणि वरच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स घेताना दिसते आहे हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं मंथली विकली आणि डेली टाईम फ्रेममधलं अॅनालिसिस हे अॅनालिसिस जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक चांग एक लाईक आणि एक चांगली कम माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज मी हे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला आवडल्यास नक्की लाईक करा आणि कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय मात्र अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विलंब विलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद